नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत पाटील, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा ट्रॅव्हलर प्रशांत या आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर आज आपण सर्व आलेलो आहोत ते हर्णे बंदरावरती, आणि या हर्णे बंदरावरती जो होतो तो म्हणजे माशांचा बाजार, म्हणजे इथं फिश मार्केट आहे. आणि इथं रोजचा सकाळी जवळजवळ 7 वाजेपासून तर 10-11 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंत हा माशांचा जो आहे तो बाजार भरतो आणि इथं लिलाव होतो. तर आज या माशांच्या बाजारामध्ये आपण फिरणार आहोत आणि कसा चालतो तो लिलाव, काय चालतो ते आपण सगळं बघणार आहोत. तर चला तर मग, कोकणात शेतीला खूप प्राधान्य आहे आणि शेतीनंतर जर कशाला प्राधान्य असेल तर ते मासेमारीला. हर्णे समुद्रात एकूण 700 बोटींमधून मासेमारी केली जाते. एक बोट एकदाची गेली की ती 8-15 दिवस समुद्रात मासेमारी करते व त्यानंतरच ती पुन्हा परत किनाऱ्यावर येते. अशा एकावेळी 300 ते 350 बोटी या समुद्रात मासेमारी करायला जातात. त्यानंतर या बोटी किनाऱ्यावर आल्यावर छोट्या होड्यांमधून मासे पुढे आणले जातात व त्या छोट्या होड्यांमधून मग बैलगाडीच्या मदतीने मासे पुढे लिलावात आणले जातात. लिलावात आणलेल्या माशांवर मग येथे आलेला व्यक्ती आपल्या गरजेप्रमाणे व कुपतीप्रमाणे बोली लावतो. बोली लावणाऱ्या लोकांचा गोंगाट, जेथे पाहावे तेथे दिसणारे वेगवेगळे मासे, त्यांच्यातून येणारा एक विशिष्ट सुगंध, खवायांच्या तोंडी पाणी आणल्याशिवाय राहत नाही. कोट्यावधींची उलाढाल येथे दिवसाला होत असते. समुद्रात होणारे प्रदूषण, त्यामुळे माशांच्या विकासावर होणारे त्याचे परिणाम, मोठमोठ्याल्या कंपनींच्या लाईट बोटींची स्पर्धा, यांमुळे साधारण बोट असणाऱ्या मच्छीमाराला जेमतेमच मासे समुद्रातून मिळतात आणि त्याचबरोबर लिलावात मात्र मनाप्रमाणे भाव हा मिळत नाही. त्यामुळे मच्छीमार व्यवसायी सध्या बिकट परिस्थितीत आहे. माशांचा लिलाव नक्की कसा होतो हे पाहण्यासाठी नक्की दापोलीजवळील या हर्णे बंदराला भेट द्यायलाच हवी बरं का. तर मित्रांनो, तुम्हाला हा आपला हर्णे बंदराचा नेहमीपेक्षा थोडासा वेगळा असा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. त्याचसोबत व्हिडिओला लाईक देखील करा आणि आपल्या एखाद्या मित्रामध्ये शेअर देखील करा. आणि जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि ती शेजारी असणारी नोटिफिकेशन बेल आहे ना, ती तर ती दाबायला देखील विसरू नका. आणि त्यासोबतच मी आपला निरोप घेतो. काळजी घ्या स्वतःची, आपल्या परिवाराची तर सर्वात आधी, आणि जवळच असणाऱ्या अशाच एखाद्या वेगळ्या अशा फिश मार्केटचीसुद्धा. काय, धन्यवाद.